नमस्कार मित्रांनो, तारीख आहे 22/9/2023, टाइम होता है 10:17. आणि बघू शकता तुम्ही आपला जो कालचा जो सपोर्ट होता, मी कालच सांगितलं होतं याच लेवलला की एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, हा एक मायनर सपोर्ट आणि एक स्ट्रॉंग सपोर्ट. तर स्ट्रॉंग सपोर्ट कसा वर्क करत होता ते बघू शकता मित्रांनो तुम्ही. कालच्या डेटमध्येच आपण बघितलं होतं की 4 ते 5 वेळेस या स्ट्रॉंग सपोर्टला मार्केटने तोडायचा प्रयत्न केला आहे, परंतु ते तुटलेली नव्हती तिथे लेवल. तर बघू शकता तुम्ही काल एक फर्स्ट टाइमला तिथे एक सपोर्ट घेतला, परत बाउन्स बॅक, एक सेकंड टाइम परत फर्स्ट टाइम सपोर्ट घेतला, बाउन्स बॅक झाला, सेकंड टाइम सपोर्ट घेतला, परत बाउन्स बॅक, थर्ड आणि फोर्थ. आणि आजच्या डेटमध्ये बघू शकता तुम्ही, आजच्या डेटलाच आता तुम्ही डेट इथं जे व्हॅल्यूमचे बार आहे याच्या खाली डेट बघू शकता. आज 22 तारीख आहे, ही कालची डेटची कॅन्डल होती आणि ही आजच्या डेटची कॅन्डल आहे. बघू शकता आजही आपल्या सपोर्टवरतीच मार्केट येऊन परत एक बाउन्स बॅक दिलेला आहे आणि परत एक आपल्याला सेलिंग बघायला मिळालेली आहे. आणि जो की मी बऱ्याच वेळेस म्हणत असतो की सपोर्ट हा स्ट्रॉंग कॅन्डलने तोडला तरच तो सस्टेन राहत असतो. म्हणजे जसं की इथं जे तुटला होता, परंतु ते कॅन्डल बघू शकता क्या कोणत्या लेवलच्या होत्या किंवा कोणत्या व्हॅल्यूमच्या होत्या. तिथं व्हॅल्यूम पण तेवढा खास नव्हता आणि कॅन्डल पण छोट्या होत्या. ते बघा तुम्ही, एक स्ट्रॉंग कॅन्डलने जसं तुटला तसा लगेच एक रिटेस्ट थोडासा झाला आणि लगेच आपल्याला सेकंड टार्गेट पण बघायला मिळालेलं आहे. तर अजून माझा कुठलाही प्रकारचा ट्रेड झालेला नाही आहे आणि आज महालक्ष्मी आहे त्यामुळे ट्रेड थोडा लेट होईल किंवा मग होणारही नाही. जर माझा अजून एक 15 ते 20 मिनिटांमध्येच जर ट्रेड झाला तर मी लेवल ह्या लेवलच्या खाली जर मला काही सेलिंगचा सिनेरिओ दिसला तरच मी ट्रेड करणार आहे, नाहीतर आज ट्रेड करणार नाही मित्रांनो. तर ओके, धन्यवाद मित्रांनो. जर मी ट्रेड घेतला तर मी अपडेट करेल, नाहीतर मी आज ट्रेड करणार नाही. नमस्कार मित्रांनो, आज शनिवार आहे आणि रात्रीचे 10:30 आहे. आज 23 तारीख आहे. जसं की काल मी आपण सर्वांना म्हणालो होतो की आपल्याला या लेवलच्या खाली पुट बाय करायचं आहे, तर जसं मार्केट इथून वरती निघाला होतो मी त्यावेळेस गावाकडे चालले गेलो होतो आणि काही कारणामुळे परत पुढील व्हिडिओ शूट होऊ शकला नाही. एक 15 मिनिटाच्या कॅनलवरती एक ट्रेंड लाईन पण येत आहे, तुम्ही बघू शकता. जशी ट्रेंड लाईन ब्रेक झालेली आहे त्याच ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट परत बऱ्याच वेळ त्या ट्रेंड लाईनच्या वरतीच सस्टेन करत आहे. तर तुम्ही बघू शकता आपण जो सपोर्ट तुटल्यानंतर पुट बाय करणार होतो तो सपोर्ट तर मार्केटने तोडलाच नाही. सोमवारी मार्केट माझा अंदाज आहे की डाऊन साईडला ओपन व्हायला पाहिजे. डाऊन साईडला ओपन जर झालं म्हणजेच 19627 खाली जर ओपन झालं तर 564 आपल्याला लेवल बघायला मिळू शकते. आणि जर मार्केट 19718 वरती ओपन झालं वरच्या साईडला तर आपल्याला 770 आणि 800 लेवल पण बघायला मिळू शकते. तर बघू मित्रांनो, तर माझा हा व्हिडिओ करायचा हेतू हा होता की जर आपण एक लेवल परफेक्ट जर काढल्या आणि त्या लेवलनुसारच जर आपण लेवल टू लेवल जर काम केलं तर मार्केटमधनं आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला सहजरित्या मिळू शकतं. परंतु कुठेही ट्रेडिंग करायची आणि कोणत्याही लेवलला ट्रेड घेणे आणि त्यामध्ये आपला लॉस करून घेणे, यामुळे बरेच ट्रेडरचं नुकसान होत आहे. तर बघा तुम्ही, बरेच चांगले चांगले यूट्यूबर्स पण आहेत की ते चांगलं शिकवतात. तर तुम्ही शिकून मार्केटमध्ये काम करा, त्यावेळेस लॉस होणार नाही. आणि एक ब्लाइंडली जर मार्केटमध्ये काम केलं तर लॉस हा निश्चित होणार. एक रेड कॅन्डल दिसलं की पुट आणि एक ग्रीन कॅन्डल दिसलं की कॉल, असं बाय करण्याचा तुम्हाला जो एक मोह होतो मार्केटमध्ये तर तो होणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला लेवल टू लेवल मार्केट चालायला लागेल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी काही वेळानुसार तुम्हाला ते समजायला लागेल की कुठे बाय करायला पाहिजे आणि कुठे सेल करायला पाहिजे. ते आता तुम्ही बघितलं तर इथे एक डब्ल्यू पॅटर्न पण आहे, एक छोटा बघू शकता तुम्ही. इथेही जरी कोणी कॉलची साईटला बाय केला असता तर एवढे कॅचअप आपल्याला करता आलं असतं. परंतु ज्या दिवशी मार्केटच्या विरुद्ध जाऊन कधीही ट्रेड करत नाहीतर जे लेवल माझे दिवसाचे काढलेले असतात त्या लेवलनुसारच मी काम करतो, अदर मी ट्रेड करत नाही.
तुम्ही बघू शकता दिवसभर याच रेंजमध्ये आपल्या सपोर्टवरतीच मार्केटने सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक झाला आहे आणि आपल्या सपोर्टच्या जवळच येऊन मार्केट परत थांबलेलं आहे। तर बघू मित्रांनो सोमवारी आपलं मार्केट कोणत्या साईडला ओपन होतं आहे आणि कुठे कसं वर्क करतंय ते। तर या व्हिडिओमध्ये मला सांगायचं एवढंच होतं की तुम्ही सपोर्ट रेझिस्टन्स काढायचे शिका, ट्रेंडलाईन मारणे शिका आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक छोटासा कॅपिटल घेऊन काम करा, जेणेकरून तुम्हाला शिकायला तर जास्त मिळायला पाहिजे आणि लॉस हा कमी व्हायला पाहिजे। इथे तुम्ही बघू शकता जसंही मार्केट अपसाईडला जात होतं परंतु व्हॅल्यूम कॅन्डलमध्ये किती होते, व्हॅल्यूम कॅन्डलमध्ये कमी होते आणि जसंही मार्केट पी साईडला म्हणजे रेड कॅन्डल होत्या त्यावेळेस व्हॅल्यूम किती होता। ही जी कॅन्डल आहे मित्रांनो सपोर्ट तोडलेला आहे आणि सपोर्टवर सपोर्ट जसाही तुटला मार्केट वापस बाउन्स बॅक झालेलंच नाही, तिथं डायरेक्ट खाली आलेलं आहे। परंतु तिकडे बऱ्याच एक 5 ते 10 मिनटं सस्टेन केलं आणि जसंही तुटलं तर लगेच ब्रेकडाऊन देऊन मार्केट आपल्या सेकंड सपोर्टपर्यंत आलेलं आहे। तुम्ही बघू शकता ह्या सपोर्टवरनं मार्केट निघालेलं आहे, रेजिस्टन्सवरून हा एक सपोर्ट तुटला आणि दुसऱ्या सपोर्टवरती मार्केट येऊन थांबलेलं आहे। तर असं लेवल तुम्हाला काढता यायला पाहिजे, तसं लेवल काढणं शिका। लेवल काढणे शिकण्यासाठी जर तुम्हाला काही माझी मदत पाहिजे असल्यास तसे कमेंट करा, मी तुम्हाला तीही मदत करेल। आणि मार्केटमध्ये ब्लाइंडली काम केल्यापेक्षा काहीतरी शिकून काम करा म्हणजे तुमचं नुकसान कमी आणि फायदा जास्त होईल। तर ओके धन्यवाद मित्रांनो, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की मार्केटमध्ये शिकून काम करा, डोळे झाकून काम करू नका, एवढंच सांगायचं होतं। ओके धन्यवाद।